कब्र साक्षीदार आहेत अफजल खानाच्या क्रूरतेचा. याच ठिकाणी अफजल खानाने त्याच्या साठ बायकांची कत्तल करून त्यांना या ठिकाणी दफन केलं होतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण भेट दिलेला आहे कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्याला. आपण आता भेट दिलेला आहे साठ कबर या ठिकाणाला. याच ठिकाणाला साठमारी विहीर पण म्हणतात, असे वेगवेगळे नावं आहेत त्या ठिकाणाला. तर या ठिकाणाची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर भेटूया आपण आपल्या व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी अफजल खान ज्यावेळेस वायकडे निघाला, जर त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालाच तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नींचा पुनर्विवाह होऊ नये या कारणामुळे अफजल खान जातानाच त्याच्या पत्नींची हत्या करून गेला. मित्रांनो, हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी अफजल खानाने त्याच्या साठ बायकांचा कत्तल करून त्यांची या ठिकाणी कब्र बनवली होती. या ठिकाणी असे म्हटलं जातं, या ठिकाणी साठ कबर आहेत टोटल, त्यातल्या दोन कबरामध्ये खजाना आहे. या ठिकाणी कबर मोजताना आपण देखील कन्फ्यूज होऊन जातो की या ठिकाणी साठ कबर आहेत, 63 आहे का 64 आहे, पण इतिहासामध्ये साठ कबर म्हणूनच याची नोंद केलेली आहे. या ठिकाणाला भेट दिल्यानंतर अफजल खान किती क्रूर होता याचा आपल्याला अनुभव येऊन जातो. मित्रांनो, अशा काट्याकुट्याच्या रस्त्यातून आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं पायी वाटसाठी. बघू शकतो तुम्ही काटे वगैरे आहेत, आणि त्यात तर मी तर चप्पल पण नाही घातली पायामध्ये, पाय सुजला असल्यामुळे. तर बघा असा रोड आहे. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आपला हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, अजून असेच ऐतिहासिक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया आपल्या पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत